महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विळा भोपळ्याचे वैर असताना या कट्टर राजकीय विरोधकांना एकत्र आणण्याची किमया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर केली आहे गुरुवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पहाटे कार्तिकी एकादशीची पूजा उरकून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुलदैवत नीरा नरसिंहपूर हो तालुका इंदापूर येथे सपत्निक दर्शनासाठी आले होते या प्रसंगी इंदापूरचे आजी माजी आमदार फडणवीस यांच्याबरोबर पाहायला मिळाले इंदापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये विकास कामांवरून श्रेयवाद पाहायला मिळतो परंतु आज महायुतीमधील हे दोन बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे नेते एकत्र दिसणार का हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार या आज इंदापूर दौऱ्यावर असून त्या शहरातील शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यासाठी हजर राहणार आहेत तसेच कांदा व दूध दर प्रश्नी तहसील कचेरीवर होणाऱ्या शेतकरी आंदोलनातही त्या सहभागी होणार आहेत त्यामुळे गुरुवारचा दिवस हा राजकीयदृष्ट्या वेगवान घडामोडींचा ठरणार हे मात्र निश्चित आहे